नमस्कार, मी तनुजा तनुजा भ्रमरपण मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आजची आपली रेसिपी आहे मिश्र डाळ आणि पुदिन्याचं वरण. नाव थोडंसं वेगळं आहे पण रेसिपी एकदम चविष्ट आहे आणि तितकी सोपी आहे. आमच्याकडे ही रेसिपी रोज केली जाते. तुम्ही तुमच्या आहारामध्ये ही रेसिपी हे वरण नक्की ठेवू शकता. तर बघूयात आपल्या रेसिपीसाठी काय काय साहित्य लागणार आहे. त्यापूर्वी तुम्हाला तनुजा भ्रमरपण हे चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, तसेच त्याच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे तेही क्लिक करा, म्हणजे मी अपलोड केलेलं व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच तुम्हाला आणि तुम्हाला सर्वात प्रथम माझे व्हिडिओज पाहता येतील. तर चला आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. आपल्याला लागणार आहे 1 कप मसूर डाळ, 1 कप मूग डाळ आणि 1 कप तूर डाळ, 1 कप पुदिन्याची पाने, फोडणीसाठी कढीपत्ता 7 ते 8, 1 चमचा हळद, 1 चमचा जिरे मोहरी आणि 2 चमचे तिखट, चवीनुसार मीठ, चिमूटभर हिंग, आल्याची पेस्ट, 2 हिरव्या मिरच्या आणि 2 चमचे तेल, चिरलेला टोमॅटो 1/2 कप. काही व्हिडिओमध्ये सांगितलं आहे जेव्हा आपण मिश्र डाळ वापरतो म्हणजे मिश्र धान्य वापरतो तर त्याच्यामुळे आपल्या बॉडीला प्रोटीन मिळण्यासाठी त्याची खूप मदत होत असते. त्याच्यामुळे आपलं जे प्रोटीन आहे ते वाढण्यास मदत होते. म्हणून जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे आपण जर मिश्र धान्याचा वापर केला तर तो अतिशय लाभदायक असतो. मग इथे आपण 3 प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत आणि तसंच इथे पुदिनाही घेतलेला आहे, त्यामुळे या रेसिपीला या वरणाला एकदम छान स्वाद येतो, त्याची चवही तितकीच छान लागते. इथे मी एक डब्बा घेतलेला आहे, त्यामध्ये आपण 3 डाळी एकत्र करून घेणार आहोत. ह्या डाळी आपण महिनाभरासाठी एकत्र करून ठेवू शकतो आणि जेव्हा आपल्याला डाळ वरण करायचं असेल त्यावेळेस आपण हीच डाळ वापरू शकतो, जेणेकरून एकाच वेळी आपल्या पोटात 3 डाळी जातील आणि ते आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत लाभदायक असं असतं. याच्यातील आपण 1/2 वाटी डाळ घेणार आहोत आजच्या आपल्या रेसिपीसाठी आणि हे आपण झाकण लावून ठेवून देणार आहोत. इथे आपल्याला डाळ स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून घ्यायची आहे. खूप जास्त घासून किंवा चोळून आपल्याला ही डाळ धुवायची नाही आहे. याच्यावर जे पेस्टिसाइड्स वगैरे असतात, ती पावडर असते, ती धुवून जाईपर्यंत आपल्याला ही धुवून घेतली आहे आपण इथे डाळ. तर डाळ धुतल्यानंतर आपण याच्यामध्ये कुकरला याला शिजवून घेणार आहोत. तर इथे कुकरमध्ये आपल्याला ही डाळ घ्यायची आहे आणि आपण साधारण इथे 1/4 कप डाळ घेतलेली आहे तर त्यासाठी आपण 3 ते 4 कप पाणी घेणार आहोत. आणि आताच्यामध्ये आपण हळद, हिंग, थोडंसं तेल, जेणेकरून आपली डाळी छान शिजते. आणि आपण इथे 2 मिरच्या घेतलेल्या आहेत, त्याला मी अशी उभी स्लीट दिलेली आहे, याच्याने स्वाद खूप छान येतो. हळद, हिंग आणि तेलामुळे डाळ ही लवकर शिजते आणि ती छान शिजते. तर इथे मीडियम आचेवर आपण डाळ छान मऊ होईपर्यंत म्हणजे 4 ते 5 शिट्ट्या आपण याला काढून घेणार आहोत. तुमच्या कुकरवर अवलंबून असेल की किती शिट्ट्या लागतील, पण डाळ आपण एकदम मऊ होईपर्यंत इथे शिजून घेतली आहे आणि पूर्ण वाफ गेल्यानंतर आपण हे डाळ टोपण कुकरचं टोपण काढून घेतलेलं आहे आणि ही डाळ आपण छान विस्टच्या साह्याने याला मऊ करून घेणार आहोत. डाळ ही एकदम छान मऊ झाली पाहिजे आणि इथे मी गरम पाणी घेतलेलं आहे. थंड पाणी आपल्याला कधीही वापरायचं नसतं डाळ करताना, वरण करताना. त्याच्याने चवही छान येत नाही आणि टेक्स्चरही छान येत नाही, कन्सिस्टन्सी छान येत नाही, त्यामुळे आपण इथे गरम पाणी ॲड केलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत. इथे मी पुदिन्याचे पाणी घेतलेले आहेत. पुदिन्याचे पाणी हे फ्रेश आहेत पण मी ते मोठीमध्ये घेतल्यामुळे ते असे झालेले आहेत. तर इथे पुदिना आपल्याला छान चिरून घ्यायचा आहे. हे पुदिन्याचे पाणी आता आपण साईडला ठेवूयात आणि फोडणीची तयारी करूयात. त्यासाठी इथे कढईमध्ये थोडंसं तेल तापल्याला ठेवलेलं आहे आपण याच्यामध्ये. तेल तापल्यानंतर आपण याच्यामध्ये जिरं मोहरी, कढीपत्ता आणि टोमॅटो घालणार आहोत आणि टोमॅटो छान मऊ होईपर्यंत आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे. तुम्ही आत्ता थोडासा हिंग घातला तरी चालेल, पण आपण डाळीमध्ये हिंग घातल्यामुळे त्याचा ऑलरेडी खूप छान स्वाद येत आहे. डाळ शिजताना त्यामुळे आपण हिंग घातला आहे. टोमॅटो छान मऊ झाल्यानंतर आपण इथे आल्याची पेस्ट घालणार आहोत. आल्याची पेस्ट तुम्ही तेलातही घालू शकता, पण त्याच्याने जास्त त्याचा स्वाद उतरतो म्हणून मला तो इतका आवडत नाही, त्यामुळे मी आत्ता आल्याची पेस्ट घातली. आणि आता आपण पुदिना घालून छान याला परतणार आहोत. पुदिना छान परतला गेला पाहिजे जेणेकरून पुदिन्याचा सर्व स्वाद हा आपल्या वरणामध्ये उतरेल. त्यानंतर चवीनुसार आपल्याला तिखट घालायचं आहे. तर मस्त पुदिना आपला परतला गेलेला आहे, छान स्वादही येतो. आता आपण हे याच्यामध्ये आपलं जे आपण वरणासाठी डाळ शिजवली होती ती घालून पटकन याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे, जेणेकरून सर्व स्वाद हा त्याच्यामध्येच राहील, तो बाहेर जाणार नाही. आणि 3 ते 4 मिनिटं मीडियम आचेवर याला उकळायचं आहे आपल्याला. 3 ते 4 मिनिटानंतर आपण याचं झाकण काढून घेऊयात आणि तुम्ही पाहू शकता किती मस्त आपले वरण झालेलं आहे.
एकदम छान स्वाद येत आहे याचा आणि तितकंच टेस्टी झालेलं आहे. तसेच आपण हे मिश्र डाळींचं वरण केलेलं आहे त्यामुळे एकदम जबरदस्त झालेलं आहे. तर आता आपण हे सर्व करून घेऊयात. तर इथे सर्व करून घेतलेलं आहे भातासोबत, चपातीसोबत, भाकरीसोबत. एकदम जबरदस्त आपलं हे वरण तयार झालेलं आहे. तुम्ही जर हे केलं तर तुम्हाला नक्की खूप आवडेल, तर नक्की करून पहा. तर एकदम सोपं आणि एकदम मस्त आपलं असं वरण तयार झालेलं आहे. नक्की करून पाहणे कसं झालं ते सांगायला बिलकुल विसरू नका. तर आता पाहूयात आजची आपली टिप. आपली आजची टिप अशी आहे की जेव्हा आपण मोकळा भात आपल्याला हवा असतो किंवा काही जणांना रोजच मोकळा फटफटीत भात आवडतो, तर त्यावेळेस जेव्हा आपण भात शिजवायला ठेवतो, जेव्हा आपण त्याच्यामध्ये मीठ घालतो, त्याचवेळेस आपण जर 2 कप तांदूळ असेल तर 2 कप तांदळाच्या भातासाठी 1 चमचा लिंबाचा रस आणि 1 चमचा तूप घातलं तर भात एकदम मोकळा फटफटीत होतो. तर ही होती आपली याची टीप. वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका छानस रेसिपीसोबत आणि एका नवीन टिपसोबत. तोपर्यंत खुश राहा आणि हेल्दी राहा.